तर आता पक्षा बैलकिल्ल्याचे मालक यांच्यावर मुलाखत घेऊया आणि देखरेख वगैरे करणार आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया, कशी काय शर्यत झाली आणि पूर्ण माहिती. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर बनसोडे. माझं नाव महेश बनकर. अच्छा, कुठून आलात आपण? आम्ही निफाड तालुका, आमचं नाहीतळे गाव. आणि आज इथे येण्याचा मुक्काम कसा ठरला? मुक्काम काय नाही, सकाळी पहाटे 5:00 निघालो. सकाळी आज 11:30 आम्ही अड्ड्यात आलो. आणि आज मोठी अशी शर्यत झालेली, म्हणजे शर्यत जमली कशा प्रकारे ती शर्यत जमली? आजची शर्यत जमायची काय नाही, अचानक शर्यत जमली. गेल्या वर्षी झाली होती शंकरची आणि त्या बैलाची शर्यत झाली. हा, काय याच्यात गेली ती. आज काय योगा योग जुळून आला, ती शर्यत जमली. आज आमच्या पण पक्षाला शंकर मध्ये चान्स मिळाला आणि गुलाल घेतला आज. आणि आजच्या पार्टीबद्दल काय सांगाल? शेड्यूलची पार्टी खूप जुनी आणि पारंपरिक, जुनी आणि पारंपरिक पार्टी आहे, चांगली पार्टी आहे. पंच कमिटी सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशी पार्टी आहे. कसं वाटलं आज आपल्या बैलाचं पळ वगैरे? पळ चांगलं आहे आमच्या बैलाचं, कारण की आम्ही पहिल्यापासून त्याच्यावर आमचा विश्वास. काय काय आवडतं आपल्या बैलामध्ये तुम्हाला? बैल आता काय आवडतं असं नाही, बैलच पूर्ण आवडतो असं. त्याच्याकडून आमच्या पूर्ण म्हणजे सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या, काही राहिलंच नाही बाकी. नाशिक एक्सप्रेस, नाशिक एक्सप्रेस पक्षा म्हणून आपल्या बैलाला ओळखलं जातं. तर काय विषय नाशिक एक्सप्रेस पक्षा हे नाव कधीपासून पडलं आपल्या बैलाला? 2 वर्षापूर्वी नाशिक एक्सप्रेस पडली. आमच्या तिकडे घोडा बैल शर्यत होते, तिथल्या तो किंग पळायला आतून बाहेरून दोन्ही पब्लिकच्या साईडने बी आतूनही पळतो, त्याला जोड नाही आता सध्या. घोडा बैल म्हणजे नक्की कशा प्रकारे तिथे शर्यत वगैरे होतात जरा मला? इथं कसं दोन बैला बैलात राहतात, आमच्या एक साईड घोडा एक साईड बैल असतो. अच्छा, आणि त्याच्यामध्ये आपल्या बैल खूप चांगल्या प्रकारे पळत होता. खूप पळत. त्याच्यानंतर आपण बिंजोड मध्ये कसे आले? बिंजोड मध्ये म्हणजे आमची शंकर बैलाचे मालक या शेट संघ बोलणं झालं, मग ते म्हणजे यावं, त्यांनी चान्स दिला आम्हाला. आम्ही पहिलं बी आलो होतो इथं माग, पण तेव्हा आम्हाला जोड झाला नव्हता, बिंजोड खेळून गेलो होतो. आणि आता आज आलो, आज इथं आम्हाला काही वाटलं नव्हतं बाकासुरची गाडी लागेल, पण ती लागली आणि झाली ती, त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. तुम्ही बोलत होते की मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि बाकासूर आताच्या टायमाला 6 वेळा इंदकेसरी झालेला, फक्त इंदकेसरी बाकासूर पहिले. आम्ही त्याची खूप फॅन आहे, तो बी नंदी खूप भारी पळतो, पण आज झाली मैत्रीपूर्ण लढत झाली ही. आम्हाला काय त्याचा आनंद आहे, आम कारण आमच्या बैलाची गाडी झाली त्याचा आनंद आहे, पण ही मैत्रीपूर्ण लढत. आणि आपल्या बैलाबद्दल सांगा, बैलाची खरेदी कशी झालेली? खरेदी म्हणजे ते 3 वर्षापूर्वी आणला होता तो, दोनदा तो आता नाशिकच्या बुधा आलो ऐकून गेलो होतो. अच्छा, आपल्या दावणीला अजून कोणती कोणती बैल आहेत? 2 वासरे घरी घोडा आहे आमच्याकडे, घोडा गोविंदा नाव आहे घोड्याचं. अच्छा, आणि ते वासरू वगैरे तुम्ही शर्यतीमध्ये आणता का अजूनपर्यंत? नाही, अजून ते लहान आहे, अजून ते त्याच्यामुळे अजून नाही आणले. आजच्या शर्यतीनंतर मी बघत होतो की तुम्ही प्रत्येक म्हणजे बैलगाडी प्रेमींना जे तुमच्याजवळ आनंद व्यक्त करत होते त्यांना सांगत होते की जल्लोष नका करू, कमी करा. बैलगाडा खेळ म्हणजे साहेब तत्वाचा खेळ आहे. आज आपली गाडी जिंकली, उद्या त्यांची पण जिंकणार आहे, पण असं आनंद तेवढा 10 मिनिटाचा आनंद साजरा करावा, जास्त जल्लोष करू नये, कारण आम्ही तिथं बी घोडा बैलात करतो ना, तिथं गाडी झाली तर आम्ही जास्त आनंद करीत नाही. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये शर्यत खूप यंग पिढी आता आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा प्रकारे शर्यत वगैरे केल्या पाहिजे? शर्यत या मैत्रीपूर्ण झाल्या पाहिजे, कुठले भांडणं तंटे करण्यात ते काय केलं नाही पाहिजे, आणि तत्वानी खेळला पाहिजे हा खेळ. येणाऱ्या टायमामध्ये जर बकासूर सोबत आपला जर बैल पक्ष जर पळायला चान्स भेटले तर तुम्ही पळवाल का आपला बैल? आम्ही आनंदाने त्यांचा प्यारा स्वीकार करू, कारण की बकासूर आताच्या याच्यात इंदकेसरी झालेला आहे आणि बिंजोडमध्ये देखील तसंच भरपूर नाव आहे बैलाचं, तर त्यासोबत जर आपला बैल पळाला तर खूप भाग्यशाली. आणि ही लक्ष्मी आपल्या आता दावणीला आहे, तर आता घरी गेल्यानंतर जल्लोष कसा असणार आहे? जल्लोष आता आमच्या गावाकडे चालू झाला असेल नाही, तर तिकडे आमचं मतोबर ग्रुप आहे, तिथे बाकीचे मेंबर घरी काही ते असते, आता जल्लोष करीत असतील. आणि काय बोलाल, आज इथे जसं नियोजन होतं फाटीमध्ये बघितलं भरपूर असे बॅरिकेड्स लावले, पण शर्यतीला थोडासा उशीर झाला त्यामुळे थोडीफार पब्लिक आतमध्ये आलेली. आता पब्लिक आली आणि आमचा पब्लिकून पळणार, पब्लिक किंग पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला पब्लिकची काही एवढी अडचण आली नाही. आपला पब्लिकच्या साईडने बैल पळतो? हो, पब्लिक साईड. दोन्ही साईड का एकच साईडने? एक उजवी साईड. उजवी साईडने पळतो, ठीक आहे. आपल्या बैलाचे मालक कोण आहेत? आमच्या बैलाचे मालक रतन मुरगुडे. आणि गाडी कोणाच्या? आणि गाडी कोणाच्या नावाने पळते आपली गाडी? आता इथे यांचे गजानन शेटच्या नावाने पळली. आणि आजचं तिकडे आमच्या तिकडे सुनील बोरगडे यांच्या नावाने पळते. आणि आजचं नियोजन कसं ठरलेलं? आजचं नियोजन गजानन शेटने लावली, आम्ही फक्त आलो होतो. त्यांनी तुम्हाला आयडिया नव्हती का? नाही, आयडिया नव्हती. इथं कोणती जोड लागेल ते काही विषय नव्हता आम्हाला.
ठीक आहे दादा, तुम्ही दिलेली माहिती त्याच्यासाठी आभार आहे, धन्यवाद।